आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। अमरावतीमध्ये एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलाय, तर दुसरीकडे अमरावती महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे। मात्र हे कर्मचारी दंडाला काळ्या फिती बांधून काम करणार आहेत। प्रणय निर्माण आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रणय, मागील चार दिवसापासून जो संप सुरू आहे त्या संपाचा आज तोडगा न निघाल्यामुळे अमरावती शहरामध्ये आपण बघू शकता की खूप भव्य दिव्य हा महामोर्चा निघालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर। खरं तर पाहिलं तर 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली। जो अमरावती शहरातील नेहरू मैदान आहे त्या नेहरू मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अमरावती शहरातील प्रत्येक सरकारी कर्मचारी जे विविध विभागात काम करतात ते सगळे महिला असो पुरुष असो ते सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि हा मोर्चा आहे तो आता सध्या जिल्हाधिकारी या ठिकाणी धडकलेला आहे। या ठिकाणी आता काही कर्मचारी संघटनेचे जे अध्यक्ष पदाधिकारी आहे त्यांचे भाषण होत आहे आणि हे भाषण झाल्याच्या नंतर काही शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देतील आणि जी त्यांची जी प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी मागणी करणार आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे, काय सांगाल मोर्चावर? हो, आम्ही मोर्चावर ठाम आहे। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही मागे घेणार नाही। आज सर्व आमदार खासदारांना एवढी पेन्शन आहे आणि आम्ही 30 ते 35 वर्ष सेवा करतो शासनाची आणि सर्व रोग गरिबाचे काम करतो, घरकुल असो काही असो पाण्याची सुविधा असो खूप काम करून आम्हाला जर पेन्शन भेटत नाही 2200-2500 रुपये पेन्शन मध्ये काय होणार आहे साहेब? तुम्ही सांगा 2200-2500 रुपये पेन्शन मध्ये घरचा गॅस आणि किराणाचं बिल पण चुकत होणार नाही। आज आमची कंडिशन एवढी खराब होणार आहे की आमचा पोरगा आम्हाला घराच्या बाहेर काढून दिला तर तेव्हा काय होईल साहेब? आमचा लढा मोठा लढा आहे साहेब। आज आमच्यासाठी म्हटलं सर्व पोशिंदा सर्व लढत आहेत। आम्हाला खूप आज वाईट वाटत आहे साहेब की आम्हाला पेन्शन नाही, 10-15 लाख रुपये भेटल्यावर पोट्टा उलवून टाकीन पैसे, आमचं काय होणार? आम्हाला भीक मागा लागेल साहेब, आम्हाला भीक मागा लागेल, आम्हाला भाजीपाला म्हणा लागेल, गुपचुपचे गाडी लावा लागेल। ज्यांना सेवा दे महाराष्ट्रात सेवा केली 25-30 वर्ष त्याला तुम्ही एखाद्या लोटगाडीवर पाहिल्यावर लोक हसतील ना आमच्यावर? आम्हाला जीव द्या लागेल, आम्हाला सर्वांना जीव द्या लागेल साहेब। हे तुमच्या ABP न्यूज हे चॅनल कोणाचं खरेदी नाही आहे। ABP न्यूज चॅनल मी बघतो, रोज बघतो, माझी फॅमिली बघते, माझं गावकरी मंडळी पूर्ण ABP न्यूज चॅनल सारखं चॅनल नाही आहे, TV9 आहे, सर्व बघत चॅनल आहेत। सगळ्या प्रमुख मागणी आहे, आपण बघू शकता की यांच्या भावना खूप तीव्र आहे आणि ती मागणी जी आहे ती जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार अशी भावना या संपकऱ्यांची आहे। प्रज्ञा, बरोबर, अत्यंत तीव्र अशा भावना या संपकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। भविष्याची चिंता या सगळ्या संपकऱ्यांना सध्या सतावते आणि त्यातूनच त्यांनी संपाचं हत्यार संपाचं अस्त्र उपसलेलं आहे। प्रणय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।